नयनरम्य आणि डोळ्यांचं पारण फेडणारा हा फेसाळलेला समुद्र प्रत्येकाला हवा हवासा वाटतो आणि या सुंदर समुद्रातून मिळणाऱ्या नैसर्गिक आणि अनैसर्गिक साधन संपत्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संजय उतेकर. आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आपण आता आचऱ्याच्या समुद्रावर आहोत आणि आपल्या समोर बघतायत एक काका जाळं टाकून मासे पागवण्याचा प्रयत्न करतायत. आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने मिळवली जाणारी साधन संपत्ती म्हणजेच मासेमारी कशी केली जाते ते आपण आता पाहूया. ते बघायला मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण कधी कधी आपण नुसतं समुद्रावर येतो आणि काही बघायला मिळत नाही. आज माडोळे आणि मासे पकडताना बघून खूप छान वाटत आहे. समुद्राला पण भरती आहे, पाण्याच्या लाटा बघू शकतो आपण. आणि इकडे काका पागवत आहेत, आता काय दुसऱ्या आयटममध्ये काय मिळतंय ते आपण आता बघूया. हळूहळू माझं जाळं खेचायला सुरुवात केली त्यांनी. आय आय काहीतरी लागलंय. हा पाकाट लागलाय, पाकाट छोटा. याची शेपटी खतरनाक असते मित्रांनो, शेपटी सांभाळायला लागते. याची शेपटी सांभाळायला लागते ना. या माशाच्या शेपटीला छोटा पिल्लू आहे. एवढीच असते मग ते प्रत्येकाला तो काटा असतो ना. त्या ते लागला की मग त्रास आहे. हा ना, एवढ्या वेदना होतात. काकांना म्हटलं मासे दाखवा काय काय मिळाले. ते कमरेला अशी ही पोटली बांधलेली असते. वा आता भेटलं तू हे खायला. बारीक बारीक हे आहे ना, जवळा आहे ना. अच्छा बारीक जवळा आहे ना. ते बघ किती मस्त मासे. ते बघ हा, या माशाला सोळा म्हणतात. कोकरीणी काप असे बघायला मिळणं पण मोठी गोष्ट आहे, आम्हाला कधी बघायला मिळत नाही. चला मस्त पैकी काकांनी मासे काढलेत. हे तुम्हाला खायला ना काका. अच्छा हो हो. बघा किती प्लास्टिकचा कचरा आहे बघा, कारण निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. जाळ्यामध्ये काही मिळालं नाही, कधी कधी मिळतात कधी कधी नाही मिळत. जाळं खाली आलं मिळालं ते भरपूर मिळतात. हा नाही तेव्हा काहीच नाही. अच्छा आता तो एक जाळा. अच्छा चाललात मग आता. थँक्यू. काय नाव तुमचं? अशोक मुंगे. इथलेच का? हिरल्यातले. चालेल, छान वाटलं बघून मासेमारी. थँक्यू. हो हो माहिती मिळते ना. बरोबर, थँक्यू. मित्रांनो गावाला आलो ना का हीच मजा असते. आपल्या मुंबईमध्ये आपण असतो तेव्हा काम 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 नुसतं काम. हे बघण्यामध्ये पण खूप आनंद आहे, हे बघायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण कधीतरी येतो गावात 8-10 दिवस असतो आणि त्यामध्ये हे असे प्रकार मासे काढणे माडोळे पडणे हा प्रकार कधीतरी क्वचित घडतो म्हणजे आपल्यासाठी. इकडे गावाला राहणाऱ्यांना त्याचं कौतुक नसतं. बघा मित्रांनो, समुद्र जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच त्याचा एक नियम सुद्धा आहे. तुम्ही जेवढा कचरा आतमध्ये टाकाल तेवढा तो बाहेर फेकतो. पोटामध्ये त्याच्या जेवढी जी घाण असते आपण जी समुद्रात करतो ती सगळी किनाऱ्यावर पोचवतो. आणि बघा एवढ्या प्लास्टिकच्या गोण्या भरून सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ना, आणि हा सगळा समुद्राच्या किनाऱ्यावरून जमवलाय. हे काय तुम्ही आता नेऊन विकणार? अच्छा रोज एवढी पिशवी भरून मिळते. हे तुमचं रोजचंच काम आहे का? मग हा एवढा कचरा जर समुद्रातून
परत फेकला जातो, तर तुम्ही काय सांगाल लोकांना? कचरा जरा हा, त्यांचं म्हणणं तेच आहे, जर आपण कचराच केला नाही तर हा समुद्र बाहेर फेकणार नाही आणि आपला समुद्र तेवढा स्वच्छ राहील असं त्यांना म्हणायचं आहे. बरोबर ना? एक अर्थी चांगला आहे की त्यांचं पोट भरतं याच्यावर. अभी इसमें से कितना मिळेगा आपको शायद अंदाजे? तीन चार सौ रुपये मिल जाएगा. मतलब एक एक तरफ से अच्छा भी है कि बाबा चलो अपने को उतना रोजी रोटी अपना छूट रहे, और एक तरफ से गलत भी है. लोगों को वही बोलेंगे ना, आप कचरा मत करो ज्यादा, क्योंकि काम तो दूसरा भी कर सकता है, लेकिन अपना समुद्र अच्छा रखना ये अपना काम है. थैंक यू. मित्रांनो बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जातात आणि तिकडे विकतात. आणि तिकडे बरेचसे मला माणसं दिसत आहेत जे हा कचरा सगळे जमा करतायत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, तुम्ही जेवढा कचरा कराल तो समुद्र पोटात घेऊन बाहेर फेकणार हे निश्चित आहे. त्याच्यामुळे ना त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली गेली पाहिजे. आणि हे काळं काळं दिसतंय, हे सगळं समुद्रातून जे ऑइल लीक होतं समुद्राच्या मोठ्या मोठ्या इंजिनमधून, त्याचा सगळा हा ऑइल आहे. आणि त्यासोबत हा काचेच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा सगळा इकडे पडलेला आहे. आणि तोच सगळ्या बाटल्या बिटल्या घेऊन एकत्र करून त्या विकून काही लोक त्यांचा रोजचा गुजारा करतायत. तर कृपया सगळ्यांनी हे टाळण्याचा प्रयत्न करूया. रोजगाराचं साधन दुसरं मिळू शकतं आपल्याला, पण हा फक्त गाववाल्यांनी केलेला कचरा नाहीये, तर हा समुद्रातून परत येणारा कचरा आहे. आता आपण मगाशी त्या काकांनी जाळं टाकलेलं तेव्हा पण बघितलं आपण की त्या पागामध्ये सुद्धा प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे आल्या होत्या. त्याच्यामुळे समुद्रातील जे जीव आहेत त्यांना देखील त्या गोष्टीचा त्रास होतो. त्याच्यामुळे कृपया सगळ्यांना विनंती आहे की काळजी घ्या. बघा, ही दुसरी गोणी इकडे भरलेली आहे. जेवढं दिसायला सुंदर ना, त्याच्या मागे तेवढंच आपण त्याचे दुष्परिणाम, आपण प्लास्टिकमुळे होणारा जो कचरा आहे त्याच्यामुळे होणारे जे नुकसान आहेत ते पण आपल्याला इकडे बघायला मिळतात. प्लास्टिकच्या बाटल्या जमा करतायत. एका पूर्ण प्लास्टिकच्या गोणीतून त्यांना 350-400 रुपये मिळतात. तोच प्लास्टिक रिसायकलसाठी वापरला जातो.